So please concentrate. Till now we are knowing about the law of parallelogram of forces, which tells us that if there are two forces which are represented along sides of a parallelogram, then diagonal of the parallelogram will represent the resultant. हे आपल्याला माहिती आहे. दोन फोर्सेसचा रिझल्टंट काढायचा असेल तर आपण हा लॉ यूज करू शकतो. बघा व्हॅरिग्नॉन्स थेरम सर्वांचं लक्ष आहे ना? शॅल वी कंटिन्यू? यस सर. यस सर. ओके. तर डेरिवेशन साठी जे आपण डायग्राम यूज करणार आहोत ती वेगळी आहे, पण थोडस आपल्या ओळखीचं दिसावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर व्हॅरिग्नॉन्स थेरम डिराइव करण्यासाठी आपण काय कन्सिडर करतोय बघा, तर एक फोर्स सिस्टीम कन्सिडर करतोय ज्याच्यामध्ये हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, ज्याच्यामध्ये दोन फोर्सेस आहेत. तर हा आहे पहिला फोर्स एफ वन, हा आहे दुसरा फोर्स एफ टू. या दोघांचा रिझल्टंट आहे आर. काय काय सांगितलं बघा, फर्स्ट क्वार्टर मधली फोर्स सिस्टीम कन्सिडर करतोय, त्याच्यामध्ये फोर्स एफ वन हा गिवन फोर्स आहे, एफ टू हा गिवन फोर्स आहे, दोघांचा रिझल्टंट आहे आर. जो काय रिझल्टंट आहे तो एक्स ऍक्सिस बरोबर अँगल करतोय थीटा नेहमीप्रमाणे, ठीक आहे. पण एफ वन हा अलॉंग एक्स ऍक्सिस नाही. हॅव यू नोटेड दिस पॉइंट? एफ वन हा अलॉंग एक्स ऍक्सिस नाही. समजतंय का? काहीतरी बोला ना. यस सर. चला कंटिन्यू. काय काय नोट केलं? फर्स्ट क्वाड्रंट दोन फोर्सेस आहेत एफ वन एफ टू, शांतपणे शिकवतोय, त्यांचा रिझल्टंट आहे आर. आणि सर्व फोर्स सिस्टीम कुठं आहे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. मी तुम्हाला सांगितलं हा पॉईंट किमान दोन ते तीन वेळा शिकवावा लागेल माझ्या अंदाजानुसार, कन्सिडरिंग द ऑनलाईन मोड. ओके, फर्स्ट ऑफ ऑल नाउ राइट हेडिंग. हेडिंग लिहा व्हॅरिग्नॉन्स थेरम. डायग्राम सध्या काढू नका, ओनली राइट द स्टेटमेंट. व्हॅरिग्नॉन्स थेरम, राईट डाऊन द स्टेटमेंट. द अल्जेब्राइक सम ऑफ, द अल्जेब्राइक सम ऑफ द मोमेंट्स ऑफ, द अल्जेब्राइक सम ऑफ द मोमेंट्स ऑफ ऑल कोप्लेनर फोर्सेस all coplanar forces about any point, about any point into bracket or moment center, or moment center bracket complete. System मधला कुठलाही पॉइंट आहे ज्याच्या भोवती आपल्याला मोमेंट घ्यायचं आहे त्याच पॉइंटला मोमेंट सेंटर असं सुद्धा म्हणलं जातं. मोमेंट सेंटर म्हणजे काय? तर असा पॉइंट ज्याच्या अराउंड आपल्याला मोमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. और मोमेंट सेंटर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू, इज इक्वल टू द मोमेंट ऑफ देअर रिझल्टंट, द मोमेंट ऑफ देअर रिझल्टंट अबाउट द सेम पॉइंट, अबाउट द सेम पॉइंट. त्याचा फॉर्म्युला बॉटमला दिसतो रेड कलर मध्ये, एफ वन इंटू डी वन
f1 into d1 plus f2 into d2 is equal to f into d. Shall we start the discussion? Yes, sir. Yes, sir. प्रत्येक गोष्ट समजण्यापूर्वी थोडीशी आपल्याला रिव्हिजन लागेल. ओके, आता रिझल्टंट म्हणजे काय? आपल्याला असं समजलंय की इफ दिस इज गिव्हन फोर्स एफ विच मेक्स एन अँगल थीटा with the horizontal, then the force can be resolved into two components. Pahila component asel fx is equal to kay magnitude lo fx is equal to f cos theta fy is equal to f sin theta. sela june gotke atve manje sin theta derivation madhe adchan yenar nahi. derivation aaj suru karna avghad hai, basics tar samjun gya apan. ठीक आहे, मग आपण काय म्हणतो एफ एक्स आणि एफ वाय हे एफ चे कॉम्पोनंट आहेत, किंवा दुसऱ्या भाषेत आपण काय म्हणतो एफ जो आहे हा रिझल्टंट आहे कोणाचा, एफ एक्स आणि एफ वायचा. हा कन्सेप्ट सर्वांना समजला आहे. शॅल वी कंटिन्यू? त्याच्यानंतर दुसरा कन्सेप्ट आपण पाहिला मोमेंटचा. एखादा जर हा फोर्स एफ असेल, त्याचं मोमेंट आपल्याला घ्यायचं आहे अबाउट पॉइंट ओ, तर तुम्ही काय करता ते फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन जी आहे त्याच्यावरती एक परपेंडिक्युलर ड्रॉप करता. बरोबर का? हे परपेंडिक्युलर डिस्टन्स कॅल्क्युलेट करता आणि तुम्ही काय म्हणता मोमेंट अबाउट पॉइंट ओ इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ द फोर्स इन टू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे, आता बघा म्हणजे आपण काय समजलो की एफ एक्स आणि एफ वाय दोघं म्हणजे जेवढा इफेक्ट प्रोड्यूस करतात तेवढंच कोण प्रोड्यूस करतोय, रिझल्टंट, त्याला आपण काय म्हणलंय एफ म्हणलंय. ऍग्रीड? कंपोनंट सगळे मिळून जेवढा इफेक्ट प्रोड्यूस करतात तेवढाच इफेक्ट कोण प्रोड्यूस करतोय, रिझल्टंट. ओके, आता डायग्राम नंबर वन मध्ये या. आता आपण काय केलं की एखादा पॉइंट ओ घेतला इथं, या डायग्रामकडे लक्ष द्या सर्वांनी, एखादा पॉइंट ओ घेतला. ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता, ओ ह्या पॉइंट पासून एफ वाय परपेंडिक्युलर टाकू शकता. बरोबर आहे की नाही? परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर आहे का? त्याच्यानंतर एफ एक्स जो आहे त्याची लाईन ऑफ ऍक्शन मागे घ्या, इथे एक परपेंडिक्युलर टाकू शकता. येस ऑर नो? आणि ओ ह्या पॉइंट पासून एफ वरती पण परपेंडिक्युलर टाकू शकता. ठीक आहे, तर मग तुम्ही तीन प्रकारचा मोमेंट काढू शकता. पहिलं काय, तर एफ एक्स इन टू सम डिस्टन्स डी वन म्हणा, बरोबर का, प्लस एफ वाय इन टू सम डिस्टन्स डी टू. यार हे काय झालं, तर दोन फोर्सेसच मोमेंट झालं आणि त्याची काय घेतली आपण, समेशन. तर व्हॅरिग्नॉन थेरम तुम्हाला काय सांगतो, सर्व फोर्सेसचं मोमेंट जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं आणि त्याची समेशन घेतली तर ते कुणा एवढं असेल, रिझल्टंटचं मोमेंट. रिझल्टंट जो आहे एफ आहे दोघांचा, बरोबर का, इन टू परपेंडिक्युलर. ठीक आहे, सोप्या भाषेमध्ये आपल्याला काय म्हणते की सर्व फोर्सेसचा इफेक्ट जो आहे तो रिझल्टंट एवढा असतो. येस ऑर नो? सर्व दिलेल्या फोर्सेसचा जेवढा इफेक्ट असतो तेवढाच इफेक्ट कोण प्रोड्यूस करते, रिझल्टंट प्रोड्यूस करतो. त्याच्यामुळे लॉजिकली सर्व फोर्सेसचं मिळून जेवढा मोमेंट तयार होतं
तेवढंच मोमेंट कोणी तयार केलं पाहिजे रिझल्टंट. इज दॅट क्लिअर? अर्थ समजलाय? रिझल्टंट. अर्थ समजलाय का? यस सर. ओके. तुम्हाला वाटेल हे एवढं रिपीट का करतोय पण गरजेचं आहे, हळूहळू लक्षात येईल तुमच्या. पुन्हा एकदा आपण ठीक आहे. आता बघा, मगाची जी डायग्राम आपण सोपी बघितली होती ही फर्स्ट क्वाड्रंट मधली होती. इन जनरल स्ट्रक्चर म्हणून आपण असं थोडस थोड्या अँगल मधून ती डायग्राम फिरवली. ही डायग्राम दिसतीये फर्स्ट क्वाड्रंट, यालाच थोडस उजवीकडे फिरवलं असं समजा, थोडस उजवीकडे फिरवलंय आणि आपल्याला ही डायग्राम मिळाली. या डायग्राम मध्ये काय काय दिसतंय मला सांगा. तर एक फोर्स एफ वन आहे, बरोबर? ठीक आहे, एफ वन एफ टू. पहिल्यांदा काय इकडे जो दिसतोय तो कोण आहे, एक्स ऍक्सिस आहे. थोडस फिरवून घेतली आपण सिस्टीम, लक्षात येते ना? इथं जो दिसतोय कोण आहे, वाय ऍक्सिस आहे. म्हणजे एक क्वाड्रंट तयार झाला. त्या क्वाड्रंट मध्ये पहिला फोर्स आहे एफ वन, दुसरा फोर्स आहे एफ टू, त्या दोघांचा रिझल्टंट आहे आर. आर या तिन्ही फोर्सेस आपण मोमेंट कॅल्क्युलेट करतोय अबाउट पॉइंट ओ विच इज ऑन वाय ऍक्सिस. या तिन्ही फोर्सेसचं मुवमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे कुठं, अबाउट पॉइंट ओ. आणि पॉइंट ओ आपण सध्या कुठं गृहित धरतोय, वाय ऍक्सिस वरती. मग काय करा, तर ओ पासून आर वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉप केला, दिसतोय का इथं ब्ल्यू कलरची लाईन काढली. ओ पासून आर वरती परपेंडिक्युलर लाईन ड्रॉप केला, ती लाईन कुठली झाली, ओ बी. ओबी ची लेंथ आपण किती धरतो गृहित, डी वरती लिहिलं. त्याच पद्धतीनं ओ पासून एफ वन वरती हा दुसरा परपेंडिक्युलर टाकला, इथं मिळालं तुम्हाला पॉइंट सी. ओ सी हे जे डिस्टन्स आहे हे कोणाचं डिस्टन्स आहे, एफ वन चं डिस्टन्स आहे. एफ वन कोणापासून, ओ पासून, त्याला म्हणलं डी वन. त्याच पद्धतीनं एफ टू च्या डिस्टन्सला काय म्हणलं, डी टू, जे इथं असेल डी टू. ठीक आहे, मग एफ वन चं मुवमेंट अबाउट ओ म्हणजे काय असेल, तर मुवमेंटची डेफिनेशन आपल्याला म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स. एफ वन चं मुवमेंट किती झालं, एफ वन इंटू डी वन. एफ टू चं मुवमेंट एफ टू इंटू डी टू डी टू. आणि रिझल्टंट जो आहे त्याचं डिस्टन्स किती आहे, ओ पासून डी, एफ इंटू डी. म्हणजे काय, समेशन ऑफ मुवमेंट ऑफ एफ वन अँड एफ टू इज इक्वल टू मुवमेंट ऑफ द रिझल्टंट. रिझल्टंट स्टेटमेंटचा अर्थ लक्षात आलाय? यस सर. यस सर. ठीक आहे, आता कधी सुरुवात केली आपण, 4-5 ला 15 मिनिट झाले, 25 मिनिट आहेत. ठीक आहे, आता आपल्याकडे दोनच पर्याय आहेत, आयदर तुम्ही डायग्राम काढायला 10 मिनिट घालवा, मी वाट बघत बसतो, पण डायग्राम तुम्ही काढल्याशिवाय ड्युरेशन समजणार नाही असं पण आहे. एक 5 मिनिटात डायग्राम ड्रॉ करू शकता? कशी काढायची मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो, रफ काढले तरी हरकत नाही, लेक्चर संपल्यानंतर व्यवस्थित चांगली डायग्राम ड्रॉ करा. प्लीज डोंट वेस्ट टाइम इन ड्रॉइंग द डायग्राम. आपल्याला डेरिवेशन समजण्यासाठी हा आवश्यक आहे. मी तुम्हाला म्हटलं दोन लेक्चर घ्यायचे होते पण कधी कधी आपल्याला इच्छा तर होत नाही. आता बघा कसं ड्रॉ करायचंय, सर्वांचं लक्ष आहे ना? थोडीशी वर्टिकल लाईनच्या जवळपास जाणार, पूर्ण वर्टिकल नाही, एक लाईन काढा, त्याला म्हणायचं वाय ऍक्सिस. स्टेप समजून घ्या, त्याला परपेंडिक्युलर दुसरी लाईन काढायची, त्याला म्हणायचं एक्स ऍक्सिस. थोडस समजावून घ्या द्या. नंतर हा फोर्स घ्यायचा F1, दुसरा फोर्स घ्यायचा F2, पॅरलोग्राम कंप्लीट करायचा, F1 F2 चा रिझल्टंट दाखवायचा आर करता. एवढं 2 मिनिटात म्यूट करा प्लीज, एवढं करताय.
आर यू ड्रॉइंग डायग्राम करता है ना यस सर यस सर रोल नंबर 25 नाही का अजून इलिजिबिलिटी फॉर्म भरला नाही सर काय गरज कोणी इलिजिबिलिटी फॉर्म भरायचं राहिलंच तर भरून टाका आणि आपल्या आपल्या शिक्षकांना कॉन्टॅक्ट करा कारण काय होतं प्रत्येकाने तर वेगवेगळं सांगितलं दोन तीन शिक्षकांनी काहीच कळत नाही मग एका सोर्सला अप्रोच करा आणि शेवटी काय असतं ह्या सर्व गोष्टींचा एक फायनल रिव्ह्यू असतो म्हणजे मी तुम्हाला अनुभव सांगतो फायनल रिव्ह्यू घेताना कोणी कोणी विसरून जातं कोणी कोणी चुकीचं भरतं फॉर्म हे सगळे आणि परत विचारल्यानंतर मग कन्सर्न टीचर विचारतो का रे बाबा असं का केलं ते म्हणतो आमच्या अमक्याने असं सांगितलं होतं सिंगल सोर्सला फॉलोअप ठेवा म्हणजे कम्युनिकेशन प्रॉपर होतं आणि चुका मिनिमम होत झालं इथपर्यंत येस सर येस सर येस सर काय काय कडलं एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस F1, F2, R ठीक आहे आता काय करा ही लाईन F2 टोक इथं कुठे येतं साधारण बरोबर का तर त्याच्या थोडस खाली आधी काय म्हणतो ऐकून घ्या ओ हा पॉईंट घ्या ओ हा पॉईंट कुठे घ्यायचा आहे हा प्रत्येकाचा जे डायग्राम लहान मोठे आहे त्यानुसार बदलत जाईल तर ओ हा पॉईंट अशा ठिकाणी घ्या की त्याच्यावरून पहिली गोष्ट तुम्हाला F1 वरती परपेंडिक्युलर टाकता आला पाहिजे F2 वरती पण टाकता आलं पाहिजे आणि R वरती पण परपेंडिक्युलर टाकता आलं पाहिजे परपेंडिक्युलर मीन्स अँगल ऑफ 90 degrees एवढे तीन परपेंडिक्युलर काढा करू शकताय येस सर ओके आता आपली प्रिंटेड डायग्राम दाखवते सर्वांना प्रिंटेड म्हणजे ते ड्रॉज केलेले फ्री हँड स्केच नाही येत काय करायचं समजलं पॉइंटच्या नावा बघण्यासाठी तुम्ही मगाचे डायग्राम दाखवत Draw perpendiculars from point O on F1, F2 and R. हे परपेंडिक्युलर कशासाठी पाहिजेत आपल्याला तर मुवमेंट काढण्यासाठी परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे आणि आपल्याला सिद्ध काय करायचंय समेशन ऑफ मुवमेंट ऑफ ऑल द फोर्सेस is equal to movement of the resultant F1 D1 plus F2 D2 is equal to F into D किंवा R into D म्हणावं लागेल resultant आपण R हा शब्द वापरला ना इथे थोडं करेक्शन करा F into D ऐवजी काय करा R into D PPT मध्ये पण तसे झाले PPT मी शेअर केलेले आहेत टेलिग्रामला सापडतील आर एन टू डी करायचं फक्त रिझल्ट इज आर F1 D1 प्लस F2 D2 इज इक्वल टू आर इन टू डी वेअर आर इज द रिझल्टंट डी इज इट्स डिस्टन्स सी द नेम्स ऑफ द पॉइंट ज्याला आपण नॉर्मली ओरिजिन म्हणतो त्याचं नाव ए आहे F1 वरती जिथं परपेंडिक्युलरला आहे त्या पॉईंटचं नाव आहे सी
आर वरती जिथे परपेंडिक्युलर आहे दॅट इज पॉइंट बी आणि एफ टू जिथे परपेंडिक्युलर आहे दॅट पॉइंट इज डी. कुठेतरी नोट करा डिस्टन्सेस कसे आहेत. तर ओबी हे डिस्टन्स कोणाचं आहे, रिझल्टंट आर चा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ज्याला आपण नोटेशन दिले स्मॉल डी. ओसी हे डिस्टन्स आहे एफ वन च, एफ वन ज्याला नोटेशन आपण दिले डी वन. ओडी इज परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ फोर्स एफ टू, नोटेशन दिलेलं आहे डी टू. इथे एक छोटीशी मी हिंट दिलेली आहे, ती जर हिंट तुम्हाला समजली तर एक्सप्रेशन अतिशय सोपं असेल. काय म्हणू सर, मग असं अवघड म्हणलं आता सोपं म्हणतोय, मी शिकवल्यामुळे सोपं होणार आहे. ओके, सो द हिंट इज दॅट, डायग्राम झाली सरांची? येस सर. येस सर. ओके, याच्यामध्ये एकच हिंट आहे बाळानो, ठीक आहे, फोकस ऑन लाईन ओ ए. काय सांगितलं, जी लाईन ओ ए आहे फक्त याच्यावरती फोकस ठेवा, ठीक आहे. आता बघा डायग्राम जर दिसत नसेल तर झूम करून घ्या, ठीक आहे. तर या फिगरमध्ये तीन, सर्वांचं लक्ष आहे, आर यू लिस्निंग? येस सर. प्लीज फोकस. या डायग्राम मध्ये तुम्हाला तीन राईट अँगल ट्रायंगल दिसत आहेत आणि त्या तिघांचा हायपोटेन्यूस कॉमन आहे. तीन राईट अँगल ट्रायंगल आहेत ज्या तिघांचा हायपोटेन्यूस कॉमन आहे. कुठला कुठला ट्रायंगल? कॉमन. मी तुम्हाला सांगितलं मोस्ट इम्पॉर्टंट लाईन कुठली आहे, लाईन ओ ए, त्याच्यावरती फोकस केलं तर काढणार. ओ ए बी हा राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर आहे. दुसरा ट्रायंगल कुठला आहे? ओ ए सी. ओ ए सी. ओ ए बी. आणि तिसरा आहे ओ ए डी. तीन राईट अँगल ट्रायंगल आहेत ज्यांचा हायपोटेन्यूस कॉमन आहे, ठीक आहे. बर, दुसरी एक सिमिलरिटी काय यांच्यामध्ये, हायपोटेन्यूस कॉमन आहे. तर ह्या तिघांची एक परपेंडिक्युलर साइड जी आहे, वन ऑफ द परपेंडिक्युलर साइड, ठीक आहे, आयदर डी आहे किंवा डी वन आहे किंवा डी टू आहे. आर यू नोटेड? येस सर. काय सांगितलं या तीन ट्रायंगल विषयी, ओ ए बी, ओ ए सी आणि ओ ए डी, हायपोटेन्यूस कॉमन आहे, बरोबर आहे. कॉमन आहे. आणि त्या ट्रायंगलची अजून एक साइड म्हणजे काय असेल, परपेंडिक्युलर डिस्टन्स डी डी वन ऑर डी टू. इज दॅट क्लिअर? शॅल आय कंटिन्यू? इज दॅट क्लिअर? ओके. आज फक्त आपण डायग्राम समजून घेऊ, डेरिव्हेशन बघूया काय होतं काय नाही. आता आपण अज्युम करू की लेट द रिझल्टंट मेक्स एन अँगल थीटा विथ एक्स ऍक्सिस. काय सांगितलं, रिझल्टंट जो आहे त्याचा अँगल एक्स ऍक्सिस बरोबर किती आहे? थीटा. तुम्हाला माहिती आहे दोन लाईन मधला अँगल जर थीटा असेल तर त्याच लाईनला आपण अजून दोन परपेंडिक्युलर ड्रॉ केले, तर त्या दोन परपेंडिक्युलर मधला अँगल सुद्धा किती असतो? थीटाच असतो. येस ऑर नो? सोप्या भाषेत, सोप्या भाषेत सिम्पल उदाहरण देतो, जर एक्स आणि वाय ऍक्सिस मधला अँगल 90 डिग्री असेल तर वाय आणि एक्स मधला अँगल किती असेल? 90. म्हणजे दोन लाईन मधला जेवढा अँगल असतो तेवढाच अँगल कोणामध्ये असतो? त्यांच्या परपेंडिक्युलर मधला असतो. इज दॅट क्लिअर? येस सर. येस सर. आता सध्या थीटा हा अँगल कोणामधला आहे? एक्स ऍक्सिस
आणि रिजल्टंट आर ओके आता मला सांगा ह्या दोघांचे परपेंडिक्युलर गृहीत धरायचे तुम्ही एक्स ऍक्सिस ला परपेंडिक्युलर कोण आहे वाय ऍक्सिस आहे बरोबर आहे का आणि रिझल्टंट ला परपेंडिक्युलर कोण आहे ओ बी इज दॅट क्लिअर एक्स ऍक्सिस ला परपेंडिक्युलर कोण आहे वाय ऍक्सिस आहे आणि आर रिझल्टंट ला परपेंडिक्युलर कोण आहे लाईन ओ बी त्यामुळे हा जो अँगल आहे कुठला ए ओ बी हा सुद्धा किती असेल थीटा थीटा इज दॅट क्लिअर मेन्शन करा तुमच्या डायग्राम मध्ये विल स्टार्ट द डेरिवेशन ही डायग्राम समजली असेल तर डेरिवेशन खूप सोपं आहे डायग्राम समजली नसेल तर काहीच उपयोग नाही डायग्राम समजली थीटा दाखवायचं राहिलाय का माझ्या आपण ठीक आहे ऍड करतो रिझल्टंट आणि एक्स ऍक्सिस मधला अँगल जर थीटा असेल अँगल ए ओ बी लिहून ठेवा हे महत्वाचं अँगल ए ओ बी इज इक्वल टू थीटा हे समजलं सर्वांना चलो स्टार्ट द डेरिवेशन साधारण 10 मिनिट राहिलेले आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये मी बेसिक्स सांगायचा प्रयत्न करतो तुम्हाला हे सगळं जर लिहिलेलं वाचायचं म्हटलं तर समजणार नाही बिलीव मी त्यामुळं तुमच्या सोयीसाठी मी बघा ऑनलाईन मोडचं लिमिटेशन करून जेवढं शक्य आहे तेवढं मी सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करतो 10 मिनिट राहिलेत आधीच सांगतो डेरिवेशन चालू असताना जर मीटिंग संपली तर लगेचच रिजॉईन करायचं इज दॅट फाईन पण शिकवताना लक्षात टायमिंग संपलेला ओके ठीक आहे काय काय ठरलं आपला ट्रायंगल ओ ए बी ओ ए सी आणि ओ ए डी त्यांच्यावरती फोकस करायचा ज्यांचा कॉमन हायपोटेन्यूज कोण आहे ओ ए ठीक आहे आता काय करायचं कन्सिडर ट्रायंगल ओ ए बी ठीक आहे आणि याच्यामध्ये व्हॅल्यू काढायची आपल्याला कॉस थीटा ठीक आहे बघा पुन्हा एकदा इथला अँगल थीटा आहे त्यामुळे अँगल ए ओ बी हा पण किती हो ठीक आहे आता ह्या थीटाची अपोजिट साइड कुठली आहे ए बी आहे थीटाची अपोजिट साइड कुठली झाली ए बी झाली बरोबर ना मग ऍडजसंट साइड कुठली झाली ओ बी इज द ऍडजसंट साइड करेक्ट मग कॉस थीटा डेफिनेशन काय ऍडजसंट साइड ऍडजसंट हायपोटेन्यूज डिवाइडेड बाय हायपोटेनस बरोबर ना हायपोटेनस ओए 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 ठीक आहे सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज कॉस थीटा इज इक्वल टू तर ओबी हॅज डिस्टन्सला आपण काय नोटेशन दिलं डी डी कॉस थीटा इज इक्वल टू डी अपॉन ओए 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 आणि याच्यामधून व्हॅल्यू तुम्हाला अपेक्षित आहे तर डी ची कारण तुम्हाला मुवमेंट काढायचं ना मुवमेंट म्हणजे काय फोर्स इनटू डिस्टन्स गेटिंग ऑर नॉट डी इज इक्वल टू ओ ए इनटू कॉस ऑफ थीटा ठीक आहे दिस इज द फर्स्ट फाइंडिंग ठीक आहे आता डी जर हे डिस्टन्स माहिती असेल तर मुवमेंट कोणाचं काढता येईल डी हे डिस्टन्स जर आपल्याला समजलं असेल तर मोमेंट कोणाचा काढता येईल करेक्ट इथे काय लिहिलं बघा की ओबी इज इक्वल टू डी आणि हे डिस्टन्स कोणासाठी आहे आर साठीच आहे हे लिहून घ्या ह्या वरच्या 3 लाईन खूप महत्वाच्या आहेत त्याच्यामुळे डायरेक्शन सिम्प्लिफाय होणार आहे
find movement of r about point O. ह्या पीपीटी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत ड्राईव्ह वरती, परत तुम्हाला माहिती विसरलं जात. फाइंड द मोमेंट ऑफ रिझल्टंट अपॉन पॉइंट ओ, त्याला नाव आपण काय देऊया, एम आर म्हणजे काय, मोमेंट ऑफ द रिझल्टंट इज इक्वल टू मोमेंटचा फॉर्म्युला काय, फोर्स इन टू डिस्टन्स. फोर्स कोण आहे इथं, आर. डिस्टन्स किती आहे, डी. पुट व्हॅल्यू ऑफ डी, थोडस फास्ट देतो मी, पुट द व्हॅल्यू ऑफ डी काय, आर इंटू ओ एक असते, करेक्ट, आर इंटू ओ ए इंटू कॉस थीटा. ठीक आहे, आता काय करायचंय, मोमेंट ऑफ द रिझल्टंट एम आर इज इक्वल टू आर आणि हॅलो, हा कोणीतरी नाराज आहे, कोण बोलते बाळा, माझ्या माझा तर कोणी नाही, कोण नाही ना, कंटिन्यू करते का, आता काय करा, आर इंटू ओ ए कॉस थीटा, आर आणि ओ ए इंटरचेंज करा, म्हणजे काय येईल, ओ ए इंटू आर कॉस थीटा, ओ ए इंटू आर कॉस थीटा, बरोबर आहे का. आणि गेली वर्षानुवर्ष आपण काय शिकलो, हा जर फोर्स एफ असेल आणि हा जर अँगल थीटा असेल, मी नाही थांबणार मित्र, म्यूट करतो त्याला. हा जर फोर्स एफ असेल तर एफ कॉस थीटा हा काय झाला, त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, येस ऑर नो, येस सर. व्हीआयपी लोक काम करत करत लेक्चर ऐकतात, येप साइन थीटा आणि परत ऑनलाइन ला नाव ठेवतात की नाही. एफ साइन थीटा हा व्हर्टिकल कंपोनंट असेल, एफ कॉस थीटा हा काय असेल, हॉरिझॉन्टल कंपोनंट असेल, येस ऑर नो, हॉरिझॉन्टल, ओके, येस सर. आर कॉस थीटा जो आहे, आर कॉस थीटा हा कोण असेल, तर तो आर चा कंपोनंट असेल, येस ऑर नो, जो कुठे असणार आहे, येस सर, फ्रॉम एक्स ऍक्सिस, अंडरस्टूड ऑर नॉट, तुमच्या डायग्राम मध्ये अजून एक टर्म ऍड करा, दॅट इज आर एक्स, नुसतं आर एक्स हा शब्द लिहा फक्त, आर कॅपिटल एक्स स्मॉल, मला तर डेरिवेशन पूर्ण करावंच लागेल तुम्हाला समजत असेल तर, सर्वांना समजत व्यवस्थित, मोमेंट ऑफ द रिझल्टंट इज इक्वल टू ओ ए इंटू आर कॉस थीटा, आणि आर कॉस थीटा म्हणजेच काय, आर कॉस थीटा म्हणजे कोण आहे, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ आर, त्याला आपण काय म्हणू शकतो, आर एक्स म्हणू शकतो, येस ऑर नो, आर एक्स. सो मोमेंट ऑफ द रिझल्टंट इज इक्वल टू ओ ए ओ ए इंटू आर आर एक्स. ठीक आहे, त्याला काहीतरी इक्वेशन नंबर द्या, OA into RX. ठीक आहे, आता हे दोन इक्वेशन्स कंपेअर करा, आर डी इज इक्वल टू OA into RX. नाही इक्वेट म्हणजे डायरेक्टली इक्वेट करू नका, कंपेअर करा. तर सुरुवातीला तुम्ही काय केलं होतं, ऍट ऍक्च्युअल डिस्टन्स डी घेतलं होतं, आरचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, बरोबर का, तर ते तुम्ही कशा कन्वर्ट केलं, ओ ए मध्ये, डी हे डिस्टन्स कशामध्ये कन्वर्ट केलंय, ओ ए मध्ये, समजतंय ना, आणि त्याच्यामुळे काय झालं, आर जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट झाला, आर एक्स मध्ये, हॅव यू नोटेड. त्याच्यामुळे हे सुद्धा काय आहे, मोमेंटच आहे, ज्याच्यामध्ये आर एक्स हा फोर्स आहे, ओ ए हे काय आहे, डिस्टन्स आहे, आर यू गेटिंग,
एम आर काय आहे मोमेंट ऑफ रिझल्टंट ज्याच्यामध्ये आर एक्स इज द व्हॅल्यू ऑफ फोर्स अँड ओ ए इज द डिस्टन्स. ठीक आहे, मग आता ह्याचं इंटरप्रिटेशन मी लिहितो. ठीक आहे, तर मोमेंट ऑफ द रिझल्टंट हे मला कशा स्वरूपात मिळालंय, नीट ऐका. मोमेंट ऑफ द रिझल्टंट मला कुठल्या स्वरूपात मिळालंय, तर जो फोर्स आहे आर त्याचा मी काय घेतोय एक्स कॉम्पोनंट घेतोय आणि त्याला मल्टिप्लाय कशाने करतोय तर हायपोटेनसने. इज दॅट क्लिअर? फॉर्म्युलेशन आपण इंटरप्रिट केलंय, अदरवाईज मी तुम्हाला विचारला असता हा प्रश्न, पण आता वेळ आपल्याला कमी आहे. लेक्चर संपल्यानंतर परत रिजॉईन व्हायचंय प्लीज. हा मोमेंट ऑफ द रिझल्टंट बरोबर आहे का, हे कसं येत आहे स्नॅपशॉट काढा एक दोन मिनिटांनी. मोमेंट ऑफ द रिझल्टंट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये ओ ए मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात महत्वाची लाईन कुठली आहे या डायग्राम मध्ये, ओ ए इंटू आर एक्स म्हणजे काय हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कॉम्पोनंट ऑफ आर रिझल्टंट. ठीक आहे, पटकन याचा स्नॅपशॉट घ्या मीटिंग संपायच्या. पीपीटी आणि हे कम्पेअर करता येईल तुम्हाला. ओके, युट्यूबवरचे लेक्चर येणारच आहे, डोंट वरी अबाउट दॅट. मीटिंग संपल्यानंतर रिजॉईन करायचं आहे. ओके, आता काय हे इरेज करण्यात मी वेळ घालवत नाही. सिमिलरली मी तुम्हाला एक टास्क देतो, सिमिलरली मोमेंट ऑफ एफ वन आणि मोमेंट ऑफ एफ टू काय येईल याचा विचार करा आणि मीटिंग संपल्यावर रिजॉईन करा. मोमेंट ऑफ रिझल्टंट काय आलं, ओ ए इंटू हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ आर. त्याच पद्धतीने एफ वन आणि एफ टूचं मोमेंट काय होईल याचा विचार करा. मीटिंग एंड होईल नंतर रिजॉईन करा. Moment of F1.